तर आता ब्रेकिंग बातमी द्या सांगली इस्लामपूरमधून. इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं कळतंय. जयंत पाटील यांचं पॅनल हे आघाडीवर आहे. एकंदरीत 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादीच्या पॅनलने आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे इस्लामपुरात ज्या ठिकाणी चर्चा होती की राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एकवटलेले आहेत, एकत्र आलेले आहेत, मात्र सध्या जी अपडेट निकालाची येते आहे त्याप्रमाणे इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं पॅनल या ठिकाणी आघाडीवर आहे. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादीच्या पॅनलची आघाडी आहे. सांगली इस्लामपुरात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याची माहिती मिळते. या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी सरफराज सनदी माझ्यासोबत जोडले आहेत. सरफराज, खरं तर इस्लामपूरची चर्चा खूप झाली होती, जयंत पाटील यांच्या गटाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते राष्ट्रवादीच्या विरोधात, मात्र सध्या राष्ट्रवादीचा या ठिकाणी विजय होताना दिसतोय, काय सांगशील याबद्दल? कारण नक्कीच इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सत्ता मिळवण्यात यशस्वी होत असल्याचं सध्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 पैकी 17 जागांवर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलच्या उमेदवारांचा आहे ती आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या विरोधात या ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी, मग काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिंदे गट, ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना या सर्वांनी एकत्रित या ठिकाणी हे पॅनल उभं केलं होतं. मात्र मतमोजणीमध्ये आता या ठिकाणी 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले आणखीन काय अपडेट येतात हे बघणं महत्वाचं आहे.